नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आजची सकाळ, आजचा दिवस खरंच खूप वेगळा आहे। या गोव्याच्या भूमीत छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या एका किल्ल्याच्या शोधात आम्ही निघालो आहोत। महाराजांनी बांधलेला किल्ला म्हणजे त्याचं भौगोलिक स्थान हे नक्कीच विशिष्ट आणि खडतर असणार हे तुम्हाला समोर दिसणाऱ्या जंगलावरून कल्पना येईलच। या घनदाट जंगलामधून जाणारी वाट आणि तिथं असणारी रचना या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत। स्वराज्यातील अनेक दुर्लक्षित किल्ल्यांप्रमाणे हा एक, याचं स्थान याचं नावही लोकांना फारसं माहीत नसेल, परंतु स्वराज्यात जे 370 किल्ले होते त्यामधलं एक महत्त्वाचं पान म्हणजे हा किल्ला होय। महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला, ज्यावेळी महाराजांनी गोव्यावर आक्रमण केलं त्यावेळी ही मोक्याची जागा हेरून ज्याप्रमाणे पारगड बांधला गोव्या स्वारीवरून जाताना, त्याचप्रमाणे या किल्ल्याची बांधणी करण्यात आली। कर्नाटक सीमा आहे त्याच्या बाजूला घनदाट जंगलात एका नदीकाठी असलेला हा किल्ला म्हणजे नानूतचा किल्ला होय। या नानूतच्या किल्ल्यामध्ये असणारे काही अवशेष, त्याच्यासंबंधीचा इतिहास, या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आता त्याच्या शोधात निघाला आहोत। पणजीपासून साधारणतः 45 किलोमीटरचं अंतर सत्तारी या तालुक्यात मोडणारा हा किल्ला महादईजी नदी, ज्याचं नावही फारसं लोकांना माहीत नसेल, त्याच्या काठावर आहे। नानूस गावाजवळ आल्यानंतरही तुम्हाला सहजासहजी पायवाट सापडत नाही आहे, कारण इथं असणाऱ्या नारळी पोपळीच्या बागांमधून गावातील लोकांकडून तुम्हाला या दिशेने जा एवढंच काही तो मदत मिळेल, आणि त्यानंतर ही असणारी झाडं, त्याच्यामधून तुम्हाला नदीकाठी जावं लागेल, आणि त्यानंतर त्या किल्ल्याचे जे काही अवशेष आहेत ते दूरहून नजरेस पडतील। परंतु या किल्ल्याचं एक सुदैव म्हणा की हा जो किल्ला आहे याचं 1895 पोर्तुगीजांनी जेव्हा ताब्यात घेतला तेव्हा याचं एक चित्र उपलब्ध आहे। ते चित्र तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की हा किल्ला कसा होता। मित्रांनो, इथं असणाऱ्या या वाट्यावरून हे इतिहासातील एक महत्त्वाचं पान किती दुर्लक्षित आहे हे लक्षात येतं। नमस्कार मित्रांनो, मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी गोव्यामध्ये 2 किल्ले बांधले, त्यामधला एक किल्ला म्हणजे नानूतचा किल्ला। खरं हा फार अपरिचित किल्ला आहे, कारण पणजीपासून साधारणतः 40 ते 45 किलोमीटर अंतरावर असणार नानूस गाव, बघा पाठीमागं पूर्ण नारळ पोपळीचं झाड आणि हे बागा दिसत आहेत, ह्याच्यातून आम्ही शोधत चाललो आहे। आता गावापर्यंत आलो, पाठीमागं गाव घरं आहेत गावातली। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सुरुवातीला बघितलं, जेव्हा आपण गोव्यामधून पणजीच्या बाजूने इकडे येतो तेव्हा घनदाट जंगल, आणि जंगलातून सत्तरी किंवा सातेरी हा तालुका आहे, त्या तालुक्यात असणाऱ्या घनदाट जंगलामध्ये असणारी गावं आणि याच्या बाजूला असलेला हा किल्ला, या किल्ल्याचं किती महत्त्व आहे हे आपण आता वरती गेल्यानंतर लक्षात येईल। कारण महाराजांनी जेवढे किल्ले बांधले त्याची भौगोलिक रचना किंवा तिथं असलेले शत्रू या सर्व गोष्टींचा विचार करूनच हे किल्ले बांधले होते, त्याच्यावरून या किल्ल्याचं एक विशेष महत्त्व आहे। त्या किल्ल्यावर आता काय काय आहे या सर्व गोष्टी आपण वरती गेल्यानंतर बघूच, परंतु आता आम्ही वाट शोधत चाललो आहे, कारण या पूर्ण बागांमधून अपरिचित असल्यामुळे फारशी लोकंही जात नाही तिकडं, तर एका उंच टेकडीवर आहे त्याची वाट शोधत आता आपण त्या किल्ल्याबद्दलची माहिती घेऊया। चला तर मग, किल्ल्याकडे जाणारी अशी कुठलीही मळलेली पायवाट नसल्यामुळं या बागांमधून तुम्हाला अंदाजे पावलं टाकत 10 ते 15 मिनिट अंतर चालावं लागतं। जेव्हा या बागा संपतात तेव्हा तुम्हाला समोर नजरेस पडते ती या किल्ल्याच्या बाजूला असणारी वाहणारी नदी, ती म्हणजे महादई नदी। त्या नदीपर्यंत येऊन पोचल्यानंतर तुम्हाला या किल्ल्याचे अवशेष शोधावे लागतात। तुम्हाला समोर दिसते नदी, या बागांमधून बाहेर आल्यानंतर तुम्हाला साधारणतः अंदाज येईल, कारण आपल्याला नदीच्या काठी यायचं आहे आणि तिथून उजव्या बाजूला ही जी झाडे आहेत त्यामध्ये तो किल्ल्यावर असणारा स्तंभ नजरेस पडतो। आता इथे फारसे अवशेष असण्याचं काही कारण नाही आहे, कारण जे मुख्य महाराष्ट्रातील किल्ल्यांकडेही फारसं आपलं लक्ष नसताना गोव्यात ज्याचं नावही लोकांना माहीत नाही आहे तिथले अवशेष कोणी जपावं अशी शक्यता फारच कमी आहे। महाराजांनी 1676 आसपास गोव्यावर आक्रमण केलं, त्यावेळी परत जाताना इथं असणाऱ्या लोकांवर जरब बसावी यासाठी काही किल्ल्यांची निर्मिती केली, त्यामधले काही आता महाराष्ट्रात आहेत काही गोव्यात आहेत। याच्याच आपण जे बघितलं सप्तकोटेश्वराचं मंदिर हेही महाराजांनी बांधलं। मित्रांनो, तुम्हाला समोर दिसते ती आहे महादई नदी, बघा आजूबाजूला सर्वत्र घनदाट जंगलाचा परिसर, आणि याच्याच पलीकडच्या ज्या डोंगर रांगा आहे तिथंच समोरच्या बाजूला कर्नाटकची सीमा आणि डाव्या बाजूला महाराष्ट्राची सीमा मिळते, आणि हा तासिवकडा आणि वरती इथून दिसणारा किल्ल्यामधील अवशेष जो स्तंभ आहे तो तुम्हाला समोर दिसतोय, बघा खूप पवित्र जागा आहे। कारण स्वराज्यात महाराजांनी 111 किल्ले बांधले, त्यामधलं एक महत्त्वाचं पान, महत्त्वाचा किल्ला किंवा एक पवित्र जागा म्हणजे हा नानूतचा किल्ला। चला तर मग बघूया याच्यावरती काय काय आहे, अजूनही आपल्याला या अवघड वाटेनी अडी अडचणीतून वरती जायचं आहे। एक छोटीशी टेकडी आहे, परंतु नदीच्या बाजूला आता असलेला कडा हे जे महत्त्वाचं
महाराजांनी जे संरक्षण केलेलं दिलेलं होतं त्या गोष्टी इथं पाहायला मिळतात. वरती जाताना ज्याप्रमाणे आपण इतर किल्ल्यांवर काही दगड दिसतात का, कोरीव बांधकामाचे तटाचे अवशेष काही दिसतात का हे पाहण्याचा प्रयत्न करतो, त्याचप्रमाणे इथंही काही अवशेष पाहायला मिळतात. परंतु इथं वाढलेली झाडी हे बऱ्याच गोष्टी इथं झाकोळल्या गेलेल्या आहेत. वरती जाणारी वाट तुम्हाला समोर दिसते, बांधकामाचे काही अवशेष. कदाचित ही जी टेकडी आहे इथे खडक असावा आणि त्याच खडकाचा वापर करून इथं असणारं बांधकाम करण्यात आलं असावं, कारण इथं दिसणारे जे दगड आहेत त्यांच्या अवशेषावरून नदीच्या बाजूला असणारा कडा या सर्व गोष्टी पाहता इथं असणाऱ्या खडकांची रचना त्याचाच नैसर्गिकरित्या उपयोग करून याची बांधणी करण्यात आली असावी. या गडावर असणारं जे बांधकाम किंवा हा जो स्तंभ आहे समोर तुम्हाला दिसतोय त्याच्याखाली असणारं बांधकाम हे नंतरच्या काळातलं असावं, कारण त्याच्या बांधणीवरून लक्षात येईल एक स्मारक रूपी स्तंभ असावा. आणि त्याच्या खाली बरोबर तुम्हाला पोर्तुगीज भाषेत वरती गेल्यानंतर आपण पाऊस फोर्ट दी नानूज असं लिहिण्यात आलेलं आहे. याच्यासह हे बांधकाम तुम्हाला समोर दिसत आहेत. आणि डाव्या बाजूला बघितलं तर उंच असा खोल तासलेला कडा जो नदीमध्ये उतरतो. खरं तर इथे साफसफाई केली तर तटाचे अवशेष पाहायला मिळतील, तासलेला कडा किंवा आणखी काही गोष्टी तर पाहायला मिळतील. समोर दिसतात तटाचे दगड वगैरे ह्या सर्व गोष्टी आजही आहेत, परंतु ज्या प्रकारे याची आता रचना आहे किंवा याच्यावर वाढलेली झाडं आहेत त्याच्यावरून काही दिवसांमध्येच इथं एखादा किल्ला होता हे सांगणंही कठीण होईल. कारण आता जो स्तंभ आहे त्याच्यावरून हा किल्ला इथं नानूचा किल्ला होता हे सांगता तरी येतं, परंतु भविष्यात असं काही राहील हे खरंच सांगणं अवघड आहे. दगड बांधकामाचे आहेत तिथं आपण सुरुवातीलाही पाहिले असे बऱ्याच ठिकाणी दिसतात. याच्यासह अशा समोर दिसतात अशा प्रकारच्या रचना छोट्याकानी बुरुज असावेत किंवा झेंडाकाठी असावी, त्याच्यावर वाढलेली झाडं आणि त्याच्यामुळं तिथं आजूबाजूला असणारे दगड बांधकामाचे अस्ताव्यस्त पडलेले आहेत. समोरच्या बाजूला काही भव्य आकाराचे दगड पाहायला मिळतात. अशा काही गोष्टी जर इथं साफसफाई केली तर किल्ल्याची जी रचना होती हे पाहणं शक्य होईल, परंतु ती आता गोव्याच्या भूमीत एवढ्या दूरवर कोण करेल हे सांगता येणं खरंच कठीण आहे. साधारणतः आयताकृती असलेला हा किल्ला तुम्हाला दिसते, दगडांची रचना भव्य आकाराचे दगड जे बांधकामाचे होते ते आता खालच्या बाजूला कोसळलेले आहेत नदीच्या बाजूला. या आयताकृती किल्ल्याची रचना कशी होती तर तुम्हाला जो पोर्तुगीजांच्या काळातील या किल्ल्याचा फोटो होता तो दाखवतो, त्याच्यावरून अंदाज येईल. मित्रांनो, हा आहे या किल्ल्याचा फोटो. इंडिया 1895 फोर्टलेस दी नानूज ही अक्षरं तुम्हाला या फोटोखाली पाहायला मिळतात. ज्या बाजूने आपण जंगलातून प्रवेश केला त्या बाजूला असणारा हा दरवाजा, समोर तोफही दिसते, तटबंदी आणि पाठीमागच्या बाजूला नदी, अशा प्रकारची रचना अगदी स्पष्टरित्या या किल्ल्याची पाहायला मिळते. मित्रांनो, या किल्ल्यावर असं स्तंभ तुम्हाला दिसतो, याच्या बाजूचं बांधकाम किऱ्यामधलं, ह्या गोष्टी अगदी व्यवस्थित आहेत आजही. बाकी इथून जर खाली बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल जो खडक आहे तो पूर्ण तासलेला आहे नदीपर्यंत, अगदी उंच असा भाग आहे, तो दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. नदीपात्रातून जर कोणी येण्याचा प्रयत्न केला तर ते तेवढं सोपं नाही आहे, कारण पूर्ण जसा गडाला उभा कडा असतो तशा प्रकारची रचना इथं केलेली आहे. आणि हा जो स्तंभ आहे याचं बांधकाम व्यवस्थित दिसतं, पाठीमाग दिसतं बघा. नदीच्या बाजूला असणारा ताशिवकडा आपण पाहिलास त्याच्या अगदी वरती बांधकामाचे अवशेष समोर दिसत आहेत. बघा बांधकाम कशाप्रकारे असावं याची रचना इथं पाहायला मिळते. या ठिकाणी असणारा मुख्य खडक तोच फोडून त्याचाच बांधकामासाठी वापर करण्यात आला असावा अशा प्रकारची शक्यता वाटते. महाराजांनी गोव्यावर आक्रमण केल्यानंतर ह्या ज्या बांधकामाच्या रचना केल्या किंवा सैन्य मावळ्यांची जी फळी तयार केली त्यामुळं इथं असणाऱ्या पोर्तुगीजांवर एक वेगळीच दहशत निर्माण झाली. पूर्ण छोट्याखानी टेकडीवर चारा बाजूला तटबंदी होती, आतमध्ये मी जंगलात जाऊन पाहण्याचा प्रयत्न करतोय आणखी काही अवशेष दिसत आहेत का, कारण आपल्यासाठी ही खूप पवित्र जागा आहे. महाराजांनी बांधलेला किल्ला हे आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट असते. गोव्यामध्ये असे दोनच किल्ले आहेत जे महाराजांनी बांधले. तर काही उंचवटे वगैरे पाहायला मिळतात, माकडांची संख्या बरीच आहे इथं. नदीमुळं बऱ्याच ठिकाणी झीज झालेली आहे. बांधकामाचे बरेच अवशेष दिसत आहेत तुम्हाला. मी ज्या ठिकाणी उभा आहे हे पूर्ण
बांधकाम दगडी आहे आणि याच्यावर असा उंचवटा, या बाजूला खडकाला खोदून लांबपर्यंत गेलेलं एखादा बुरुज असतो तशा प्रकारची रचना, आणि पूर्ण या बाजूने नदीचा प्रकार आहे. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या सर्व गोष्टी. मित्रांनो, हा जो जंगलाचा भाग दिसतोय या बाजूला, इथं बरेच दगडांचे अवशेष दिसतात या भागात. कदाचित या बाजूने वरती येण्याचा मार्ग दरवाजा वगैरे असावा, कारण मोठ्या आकाराचे दगड आता अस्ताव्यस्त पडलेले दिसतात. परंतु या बाजूने असावं, कारण नदीच्या बाजूला पूर्ण खोल असलेला खडक आहे, त्याच्यामुळे या बाजूने येण्याचा मार्ग असावा जंगलाच्या. इथं असलेले दगड तुम्हाला दाखवतो भव्य आकाराचे. मोठ्या आकाराचे काळे दगड या बाजूला पाहायला मिळतात. एकावर एक रचून या बाजूला एखाद्या तटाची रचना असावी, किंवा हा जो मुख्य खडक आहे तो फोडून याचाच उपयोग वरती असलेल्या बांधकामासाठी करण्यात आला असावा अशी शक्यता वाटते. एक नदीपात्रातून परंतु पाठीमागच्या बाजूने येणारी वाट असावी, आणि या बाजूने जंगलातून येणारी एक वाट गडावर येत असावी. कारण महाराजांच्या योजनेत तुम्हाला माहिती आहे, महाराजांनी जेवढे गड बांधले त्या गडांमध्ये संकटकाळी बाहेर जाण्यासाठी मार्ग, चोर दरवाजे ह्या सर्व गोष्टी होत्या. नदीच्या बाजूला कुठलाही उतारा ठेवलेला नाही आहे, जेणेकरून तो भाग सुरक्षित राहावा. पूर्ण काळ आहे, शत्रू तिकडून आला, पण आतल्या बाजूने जंगलाच्या बाजूला जाण्याचा मार्ग अगदी व्यवस्थित आहे. या किल्ल्यासंबंधीची आणखी एक ऐतिहासिक गोष्ट म्हणजे 1852 दिपाजी राणे यांनी नानूज हा किल्ला ताब्यात घेऊन पोर्तुगीजांविरुद्ध आपलं बंड पुकारलं, आणि या भागातूनच पोर्तुगीजांवर आपले हल्ले चालू केले. अशी ही पवित्र इतिहासातील स्वराज्यातील एक महत्त्वाचा किल्ला, दुर्लक्षित अपरिचित नावी लोकांना माहीत नसेल, परंतु इथं काही खानाखुना जपत अगदी कमी आहेत, आजही उभा आहे. इथं असणारा स्मारक तुम्हाला दाखवतो, कारण हाही पुढं कदाचित पोर्तुगीज किंवा यांच्या ताब्यात गेला असावा. गडावरील हा स्तंभ वरती जाणाऱ्या पायऱ्या तुम्हाला समोर दिसत आहेत, आणि या पायऱ्यांवर वरती गेल्यानंतर स्तंभाच्या खाली काही अक्षर कोरलेली पाहायला मिळतात. तुम्हाला समोर दिसत आहेत फोर्ट दी नानूज, या गोष्टी अगदी व्यवस्थित दिसतात. मित्रांनो, असं हे स्वराज्यातील एक महत्त्वाचं पान, छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात बांधून घेतलेला गोव्यातील हा एक किल्ला, एक महत्त्वाचं स्थान, भौगोलिकदृष्ट्या आजही खडतर असलेली ही जागा, अशा या अपरिचित दुर्लक्षित जागेवर येण्याचं भाग्य आम्हाला लाभलं याबद्दल आम्ही खरंच स्वतःला भाग्यवान समजतो. आपल्या या गौरवशाली इतिहासाबद्दलची अपरिचित दुर्लक्षित माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. ही तुम्हाला आवडत असेल नसेल तुमचा अभिप्राय नक्की कळवा. मित्रांनो, चला तर मग परत भेटू अशाच ऐतिहासिक वाटेवर, अशाच सह्याद्रीच्या गडवाटेवर. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार.